म्हणजे उंची तपासताय, त्यांचं क्वालिफिकेशन तपासताय, त्यांचं काय आरोग्याचं काय माहिती घेताय. इतके दिवस अक्षरशः त्या तरुण तरुणींचा जी काही त्यांची म्हणजे त्यांचा हेच नाही नाही हिरमोड नाही, ते भ्रमनिरास झालेले. पुण्यामध्ये दापोडीत एक भयानक घटना घडली. या घटनेचं मी मुळात अजिबात समर्थन आपण कुणीच करणार नाही. कुणी अशी वाट कुणाची बघताय, त्याच्यामध्ये एक वेळ का लागतोय. अध्यक्ष महोदय, आता मंत्रिमंडळाने निर्णय घेतला 2025 पासूनचा नवीन अभ्यासक्रम लागू होईल, त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. पण त्याच्यात मी आता बोलताना मी स्पष्ट बोलतो, तुम्हाला माहिती कसली भरती करताय, काय तपासताय त्यांचं, म्हणजे उंची तपासताय, त्यांचं क्वालिफिकेशन तपासताय, त्यांचं काय आरोग्याचं काय माहिती घेताय. इतके दिवस अक्षरशः त्या तरुण तरुणींचा जी काही त्यांची म्हणजे त्यांचा हेच नाही नाही हिरमोड नाही, ते भ्रमनिरास झालेले. त्यांची सहनशीलता संपलेली आहे. मराठी एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर सहनशीलतेचा अंत बघू नका. सरकार म्हणून आपण आपल्याला बरंच काम करायचंय सरकारला, आणि असं असताना आमच्या त्या 75,000 मुलामुलींची भरती तुम्ही त्या ठिकाणी करत नाहीये. विद्यार्थ्यांच्या मध्ये किती टोकाचं नैराश्य आलं याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला मी देऊ. आपण सर्वांनी पाहिलं, पुण्यामध्ये दापोडीत एक भयानक घटना घडली. या घटनेचं मी मुळात अजिबात समर्थन आपण कुणीच करणार नाही. कुणी अशा प्रकारे पाऊल उचलता पण कामा नये. अध्यक्ष महोदय, एक UPSC च्या अभ्यासासाठी दिल्लीला गेलेल्या एका विद्यार्थ्याकडून दापोडीत एका पती पत्नीचा खून झाला. रक्ताने माखलेले कपडे, हातात टिकाव आणि रस्त्याने जगदंब जगदंब असे ओरडत तो फिरत होता. हे कशाचं प्रतीक आहे? त्याचे एकमेकात वाद असतील, पण एक चांगला शिकलेला तरुण, UPSC चा अभ्यास करणारा तरुण एवढं भयानक आणि टोकाचं पाऊल उचलतो तेव्हा अंगावर शहारा येतो. म्हणूनच या घटनेकडे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. मी फक्त दोष सरकारला देतो असं नाही. हरिभाऊ, सन्माननीय सदस्य बागडे साहेब, आपण सगळ्यांनी या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. ह्याच्यात काय होतंय? एक तर वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत, परीक्षा संदर्भामध्ये गोंधळ आहे. परीक्षा पुढे गेल्यामुळे सरकारने TCS आणि IBPS या दोन कंपन्यांची निवड केलेली आहे. लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायचं आम्ही असमर्थ आहोत असं आयत्या वेळेस त्यांनी सरकारला कळवलेले, त्याच्यामुळे परीक्षा झाल्या नाही. MPSC चं वेळापत्रक वारंवार बदललं जातं, त्यामुळं परीक्षा झाल्या नाही. त्यामुळे आज बेरोजगार युवा पिढीमध्ये प्रचंड नैराश्य झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये जुना आणि नवीन अभ्यासक्रमाचा घोळ, पहिल्यांदा सांगितलं कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, आता काही काळजी करू नका, तरी देखील त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा उपोषण करावं लागलं. मग पुन्हा आदेश काढले परंतु त्याला उशीर झाला. कशा करता 2-2.5 महिने घालवायचे? सर्वसामान्यांचं सरकारे ना सांगितलं की लगेच आदेश निघाला पाहिजे. वाट कुणाची बघताय, त्याच्यामध्ये वेळ का लागतोय? अध्यक्ष महोदय, आता मंत्रिमंडळाने निर्णय घेतला 2025 पासूनचा नवीन अभ्यासक्रम लागू होईल, त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. पण त्याच्यात मी आता बोलताना मी स्पष्ट बोलतो, तुम्हाला माहिती तिथं म्हणताना त्यांनी सांगायला पाहिजे होतं की MPSC ला आम्ही कळवतो. ते 3-3, 4-4 म्हणायचे, निवडणूक आयोगाला कळवतो, निवडणूक आयोगाला कळवतो, निवडणूक आयोगाला कळवतो, निवडणूक आयोगाला कळवतो. मी सांगितलं, राज्याचे मुख्यमंत्री निवडणूक आयोग करतात, त्याचाही राग आला. असं कसं? आता जे चुकलं ते चूक मी मानणारच ना, माझं विरोधी पक्ष म्हणून काम नाहीये. त्याच्यामध्ये जर आपल्याला ते एवढं नाकाला झोंबत असेल तर मग MPSC म्हणावं, निवडणूक आयोग म्हणू नये. साधं सरळ गणित आहे. त्याच्यात वाईट वाटायचं काय? आमचंही चुकलं तर आम्ही मान्य करतो ना. ती माझीही चूक लगेच काढली, लगेच ते बोलले. ते अजित पवार इकडे गेला तिकडे गेला, गेला ते आत्मक्लेश करायला गेला, दुसरीकडे कुठे गेला नाही ना. त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांच्या समाधी पशीच बसला. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये वयोमर्यादा शिथिल करण्याबाबतचा पण निर्णय कुठला झाला नाही. माझी ह्या अभिभाषणाच्या संदर्भातली चर्चा होत असताना सरकारकडनं मागणी अशी आहे,
राज्यातील लाखो बेरोजगार युवा पिढीचा नैराश्यातून दूर करण्यासाठी मी सरकारकडे ही मागणी करतोय, सरकारने भरतीबाबत एक ठोस कार्यक्रम तयार करावा, ज्या कंपन्यांची क्षमता आहे अशाच कंपन्यांची निवड सरकारने करावी आणि MPSC च्या बाबतीत लवकरात लवकर निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातनं केरळ आणि अन्य राज्यामध्ये, गिरीशजी आपल्याकडे 6 का 7च MPSC चे मेंबर असतात चेअरमन आणि बाकीचे सदस्य, केरळमध्ये मला वाटतं 18 का 20 आहे, मी पण त्यावेळेस विचार केलेला होता उद्धव ठाकरे साहेबांशी, आमचं बाळासाहेब थोरातांचं बोलणंही झालेलं होतं की आपण संख्या वाढू, आपल्याकडं तशा पद्धतीनं रिटायर झालेले अनेक अधिकारी आहेत, त्यांना आपण बोलून घेऊ आणि MPSC च्या बाबतीमध्ये केरळच्या धर्तीवर संख्या जर वाढवली तर त्याचा उपयोग होईल. मुख्यमंत्री स्वतः आलेले सभागृहात, माझी मुख्यमंत्र्यांना पण विनंती आहे की तशा प्रकारे जर केलं तर आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणावर भरती करताना इंटरव्ह्यू घ्यायला ते 6-7 लोक कमी पडतात, ती संख्या वाढेल आणि यांच्या आमच्या मुलांच्या मुलींच्या तरुणांच्या मनातलं एक त्यांनाही वाटेल की बाबा सरकार आपल्याकरता काही करतंय. मगाशी बोलत असताना सन्माननीय सदस्य अतुलजींनी सांगितलं की भांडवली गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारने 8,000 कोटी अधिकचे नियत वाटप केलेले, ही गोष्ट खरी आहे. केंद्र सरकारने काहीतरी 1,00,000 कोटीचा विचार केलेला होता,